एका शिक्षकाने नात्याला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. मोठ्या भावाची पत्नी वाड्यात सडा टाकत असताना तिचा विनयभंग करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वहिनीने दिराच्या कृत्याला विरोध करीत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर घाबरून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला व पसार झाला. या प्रकरणी शिक्षक दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की पुंडलिक नगर परिसरात 42 वर्षीय पीडिता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातील वाड्यात सडा टाकत होती. दरम्यान तेथे त्यांचा शिक्षक असलेला लहान दीर तेथे आला व पीडितेच्या अंगाला झटू लागला. त्यानंतर पीडितेला खाली पाडले व कपडे फाडले. भेदरलेल्या पीडितेने प्रतिकार करीत जोरात आरडाओरडा सुरू केली असता आरोपीने चाकूने पीडितेवर हल्ला केला आणि वाड्याचा दरवाजा बंद करून पसार झाला. आरोपीच्या हल्ल्यात पीडितेच्या पायाला जखम झाली आहे. संध्याकाळी जेव्हा पती कामावरून आले तेव्हा घडलेली घटना पीडितेने सांगितली व दोघांनी पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठले.